हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. आपण मेजरमेंटच्या दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. मला वाटतं की पहिल्या लेक्चरमध्ये ॲब्सोल्यूट एरर, पर्सेंटेज लिमिटिंग एरर हे झाले. मला वाटतं आणखीन एक एक्झाम्पल घेऊ पर्सेंटेज लिमिटिंग एररचं, बरोबर आहे का? जे की एक्झाम्पलला पडलं, एक्झाम्सला पडलं होतं, ते एकदा रिवाईज करून बघू की तुम्हाला येतंय का नाही पर्सेंटेज लिमिटिंग एरर. घ्या बरं एक एक्झाम्पल, बघा. इफ फुल स्केल मेजरमेंट if a full scale measurement 100 ampere having 2% error at fsd manje kay full scale deflection, fsd manje kay full scale deflection, find percentage limiting error at 25 volt measurement. बरोबर आहे, बरोबर आहे का? मी काय सांगितलं, 100 व्होल्ट मोजायचंय तुम्हाला फुल स्केलला, तेव्हा एरर किती दिलाय 2%, आणि आपल्याला मोजायचंय किती आता 25 व्होल्ट, तर एरर किती असेल, बरोबर आहे का? तर मला सांगा आपलं रिलेशन काय होतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल एरर 2%, बरोबर आहे का? तर 25 ला किती, बरोबर आहे का? 25 ला किती किती पर्सेंट असेल, बरोबर आहे का? सिम्पली काहीच अवघड नाही पर्सेंटेज लिमिटिंग एरमध्ये. आपला शॉर्टकट यूज करायचा, 100 × 2/25 इज इक्वल टू पर्सेंटेज लिमिटिंग एरर. किती झाला 25 × 100, 4×2 = 8%, हे झाला लिमिटिंग एरर. 8% काय झाला, लिमिटिंग एरर झाला. मला वाटतंय की लिमिटिंग एररची तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली, पण एररचे आपले आणखीन 2 फॅक्टर राहिलेत. बघा, जर मला 2 एरर ऍड करायचे असले बाळांनो, काय करायचे असले, मला 2 एरर, बरोबर आहे का? 1 मीटर आहे, बरोबर आहे का? 1 मीटर आहे, काय करायचे हो, 100 ± 2% त्याचा एरर आहे. आणि दुसरा एक 1 मीटर आहे, 50 त्याचा लिमिटिंग एरर आहे 3%. मला ह्या 2 एरर, बरोबर आहे का, A1 हा मीटर आहे, हा A2 मीटर आहे, मला काढायचंय की जर मी A1 मीटर आणि A2 मीटर ऍड केले तर काय एरर येईल, किंवा त्यांची रिडिंग आणि एरर काय येईल, बरोबर आहे. सपोज A1 × A2 केलं तर काय येईल, बरोबर आहे का? सपोज A1 - A2 केलं तर काय येईल, किंवा आणखीन काय करू शकता, A1 / A2 किंवा A2 / A1 आला तर माझा एरर किती येईल, आणि एरर किती येईल, आणि एरर आणि हे रिअल व्हॅल्यूज काय येतील, हे आपल्याला नियम बघायचे आहेत. त्यामुळे हेडिंग टाका तुम्ही वहीमध्ये की रूल फॉर परफॉर्मिंग एरर अरिथमॅटिक्स, एरर अरिथमॅटिक्स. एरर अरिथमॅटिक्स मध्ये काय हो, एरर अरिथमॅटिक्स मध्ये पहिले जे रूल आहे आपला, जेव्हा तुम्ही एरर 2 एरर काय करता, मल्टीप्लाय किंवा डिवाइड करता, पहिला रूल कशासाठी बघा, नीट लक्ष द्या. पहिला रूल, रूल नंबर फर्स्ट एरर मधला, कशासाठी, टू फाइंड आउट, टू परफॉर्म द ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, जर 2 सिस्टीमचे एरर दिलेले असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काय म्हणायचं, त्याच्या सगळ्यात आधी हे 2 रूल्स बघा, हे नीट लक्षात घ्या. इकडे बघा, हे इकडे बघा, नीट लक्षात घ्या. 200 ± 2% म्हणजे किती हो, हे जर मी रूल ह्या रिअल व्हॅल्यूज मध्ये काढायला सुरुवात केली तर 2% 200 म्हणजे किती हो. इकडे बघा, आता 2% कसं काढायचं, 200 ÷ 100 × 2, बरोबर आहे का? 2% म्हणजे किती हो, 4, बरोबर आहे का? किंवा तुम्ही असं पण करू शकता, इकडे मी तुम्हाला सांगतोय, बघा, 1 टिंब दिला की 10% येतं. इकडे बघा, इकडे बघा, ह्या 200 ला इथं 1 टिंब दिला की किती येतं, 10%, 10% म्हणजे 20, इथं 1 टिंब दिला की किती येतं, 1%. बरं बघा, 100% म्हणजे किती आहे, 200, बरोबर आहे का? 100% म्हणजे 200, बरोबर आहे का? इथला 1 शून्य कटला म्हणजे 10% राहिलं म्हणजे 20, बरोबर आहे का? आणि इथला 1 शून्य टकला, 1% म्हणजे किती, 2, तर 2% म्हणजे किती, 4. सिंपल. बघा, तुम्हाला जर पर्सेंटेज व्हॅल्यूज ह्या बघा, मी आणखीन याला कसं लिहू शकतो, रिअल व्हॅल्यूज मध्ये 200 ± 4, बरोबर आहे का? का हो,
कारण तुम्ही काय करताय परसेंटेज ला रियल व्हॅल्यूज मध्ये करताय. आता मला यालाच परसेंटेज मध्ये रेंज असलं तर या दोन्ही मध्ये काय चेंज आहे का? नाही. 200 प्लस ऑर मायनस 2% म्हणजे 200 प्लस ऑर मायनस 4, काही डिफिकल्टी आहे? नाही. आणखीन एक परसेंटेजचा व्हॅल्यू तुम्ही सोडून बघा. इकडे देतो मी तुम्हाला, तर त्याचा मला परसेंटेज काढा. बघा 330 10% काढून दाखवा मला. 330 10% मला 525% काढून दाखवा. बरोबर आहे का? रियल व्हॅल्यूज मध्ये. आता सपोज मी 550 प्लस ऑर मायनस 10 दिलं, बरोबर आहे का? 11 दिलं, बरोबर आहे का? 11 दिलं तर हे टक्के किती आहेत, बरोबर आहे का? हे टक्के किती आहेत हे पण सांगा. बघा आता हे 11 रियल व्हॅल्यू आहे, इकडं परसेंटेज मध्ये दिलेले व्हॅल्यू आहेत, त्यामुळे रिव्हर्स ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करावे लागणार आहे. इकडे बघा, बघा 330 चा 10% म्हणजे किती हो? मी काय सांगितलं, तुम्ही एक टिंब दिला की किती निघतं, 10% म्हणजे 10% म्हणजे मी किती म्हणू, 33. काय डिफिकल्टी आहे का? 10% म्हणजे किती आहे, म्हणजे 330 प्लस ऑर मायनस 33 जरी लिहिलं याच्याऐवजी तरी येतं. मग ह्या बघा, एरर जेव्हा परसेंटेज असतात तेव्हा मी आतापासून म्हणणार आहे की एरर इन परसेंटेज व्हॅल्यूज, आणि हे जेव्हा परसेंटेजचं तुम्ही कन्वर्ट करता एका अरिथमॅटिक्स व्हॅल्यूज मध्ये, तेव्हा मी म्हणणार आहे द व्हॅल्यूज इन अरिथमॅटिक नेचर किंवा रियल व्हॅल्यूज. मी त्याला परसेंटेज व्हॅल्यू आणि रियल व्हॅल्यू याला काय म्हणणार आहे, रियल व्हॅल्यू आणि परसेंटेज व्हॅल्यू. त्यामुळे लक्षात ठेवा. आता बघा, मला परसेंटेज मध्ये दिलेली ही व्हॅल्यू मला रियल मध्ये कन्वर्ट करायची आहे. मला माहिती आहे माझं 10% म्हणजे किती आहे, 50 10%. 20% म्हणजे किती आहे, 100. बघा 10% एक किंब दिला, 10% म्हणजे 50, 20% म्हणजे 100. बघा 5% म्हणजे किती रे बाळांनो, 5% म्हणजे किती आहे, 50 चा हाफ, बरोबर. 10% म्हणजे 50 आणि 5% म्हणजे 50 चा हाफ म्हणजे 25, बरोबर आहे का? म्हणजे 100 मध्ये 25 ऍड केलं तर काय झालं, 125 म्हणजे काय, माझं 25%, कळतंय का? आणि जर तुम्हाला येत नसेल तर सिम्पली मी तो रूल सांगितलेला, 500/100 × 25, बरोबर आहे का? हा बघा, 1 2 1 2 कटले, 25 5 = 125, बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन्स अवॉइड करण्यासाठी मी हे सांगितलेलं आहे, बरोबर आहे का? आता 550 प्लस ऑर मायनस 11, बरोबर आहे का? 550 प्लस ऑर मायनस 11, बरोबर आहे का? हे आपल्याला सोडवायचंय. तर 550 प्लस ऑर मायनस 11 कसं लिहायचं? आता ही कशा व्हॅल्यूज मध्ये रे बाळांनो, रियल व्हॅल्यूज मध्ये दिलेलं आहे. मगापासून आपण परसेंटेज व्हॅल्यूज मध्ये त्याला कॅल्क्युलेट करतोय, तर आपल्याला ते दिलेलं रियल व्हॅल्यूज मध्ये. कशामध्ये दिलेलं आहे, रियल व्हॅल्यूज मध्ये. त्याला आपल्याला करायचंय परसेंटेज व्हॅल्यूज मध्ये कन्वर्जन. तर तुम्ही कसं करणार, बरोबर आहे का? तुम्ही कसं करणार, बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला करावं लागेल 550/11 × 100 कन्वर्ट करायचंय. आधी काय होतं, इकडं भागिले जेव्हा करत असता म्हणजे असं करायचं, 11/55, बरोबर आहे का? बरोबर आहे, हा सॉरी काहीतरी चुकतंय, बरोबर आहे का? हा बघा, हा सिम्पल एकदा शॉर्टकटने सांगतो, 10% म्हणजे किती येईल, 55. बघा 1% म्हणजे किती येईल, 5.5. किती येईल, 5.5, कळतंय का? मी काय सांगतोय बघा, 10% म्हणजे किती येईल, 55. 1% म्हणजे किती येईल, 5.5. 5.5 प्लस 5.5 किती येतंय, 11, बरोबर आहे का? 11.00 म्हणजे काय येतंय, 11.00 म्हणजे हा 1% आणि हा दुसरा 1% म्हणजे टोटल किती झालं, 2% म्हणजे किती येतंय, 11. आता त्यालाच तुम्हाला मॅथमॅटिकल स्वरूपात कसं लिहायचंय, बघा इकडे बघा, 11 बरोबर आहे का, गुणिले 100, बरोबर आहे का, भागिले 550, बरोबर आहे का? नाही, हा 11/100/550, 11 हा किती परसेंटेज आहे 550 चा, असं याला कॅल्क्युलेट केलं जातं. 11/55, 50 आलं, 50 × 100 म्हणजे हे असं केलं तर 2% येतं, कळालं का? म्हणजे मला ह्या एवढ्यामधून हे सांगायचंय की तुम्ही परसेंटेजमधनं रिअल व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करू शकता आणि रिअल व्हॅल्यूजमधनं परसेंटेज व्हॅल्यूमध्ये करू शकता. हे ॲप्टिट्यूडमध्ये आणखीन रिवाईज होईल, टेन्शन घेऊ नका. ॲप्टिट्यूड जेव्हा टीच करतील कोणी पण फॅकल्टी, सपोज मी असेल किंवा सुजित सर असतील किंवा मॅडम असतील, हे कोण टीच करतील, तेव्हा तुम्हाला समजून जाईल की कसं करायचं, बरोबर आहे का?
तर मला आता आपल्याला रूल्स घ्यायचे आहेत. मला वाटतं या रियल्स आणि ह्या व्हॅल्यूज जर कळाले असतील तर रूल इझिली समजतात. मला वाटतं की रूलमध्ये काहीच डिफिकल्टी नाही, रूलमध्ये काहीच डिफिकल्टी नाही. इकडे बघा, आता रूल नंबर फर्स्ट कशासाठी रूल नंबर फर्स्ट यूज करतोय रे आपण. रूल नंबर हा फर्स्ट जो यूज करतोय तो यूज करतोय मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनसाठी. कशासाठी यूज करतोय रूल नंबर वन, मल्टिप्लिकेशन और डिविजन. मल्टिप्लिकेशन और डिविजन ह्यासाठी आपण रूल यूज करतोय. तर रूल काय सांगतोय इकडे बघा, रूल काय सांगतोय, रूल सांगतोय इकडे बघा, मल्टिप्लिकेशन आणि डिविजन जर दोन एरर दिले असतील, ए वन 250 प्लस और मायनस 3% आणि ए टू 300 प्लस और मायनस 4%, बरोबर आहे का. हे जर तुम्हाला दिलेलं असेल, बरोबर आहे का, सपोज मी घेतो 1200 घेतो, 1200 प्लस और मायनस 3%, बरोबर आहे का. हे दोन ए वन आणि ए टू एरर दिले असतील, तुम्हाला त्या एररच्या एखाद्या इक्विपमेंटचं ए वन बाय ए टू परफॉर्म करायचं आहे. काय करायचं आहे, ए वन बाय ए टू परफॉर्म करायचं आहे. तर तुम्ही कसं करणार, बरोबर आहे का, ह्या एररचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन किंवा ए वन गुणिले ए टू करणार तर कसं करणार. ह्याला म्हणतात पहिल्यांदा ह्या ॲक्च्युअल रिअल व्हॅल्यूज आणि एररच्या रिअल व्हॅल्यूज म्हणजे पर्सेंटेजमधनं कन्व्हर्ट केलेल्या, बरोबर आहे का. ह्या ज्या ॲक्च्युअल रिअल व्हॅल्यूज असतात, इकडे लक्ष द्या, ह्या ज्या ॲक्च्युअल रिअल व्हॅल्यूज असतात त्या काय म्हणून ऍक्ट करतात, तर जसं ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचंय म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचंय डिव्हिजन करायचंय तसं ह्या ऑपरेशन परफॉर्म करायचं. सपोज आता बघा इकडं ए वन म्हणजे काय 1200 आणि ए टू म्हणजे काय 300. ह्या फक्त रिअल व्हॅल्यूज पर्सेंटेज एररच्या व्हॅल्यूज नाहीत घेतलेल्या, मी फक्त एरर व्हॅल्यूज घेतलेले आहेत. दोनला दोन कॅन्सल म्हणजे 3 फक्त व्हॅल्यू काय आली डिव्हिजनची 4 व्हॅल्यू आली. ही झाली रिअल व्हॅल्यू, ह्या दोघांची रिअल व्हॅल्यू. म्हणजे मी काय, मला काय सांगायचंय, ज्या रिअल व्हॅल्यूज असतात, आपली स्टेप नंबर वन काय आहे, ज्या रिअल व्हॅल्यूज असतात त्यांचं जसं ऑपरेशन पाहिजे तसं परफॉर्म करायचं. म्हणजे जर मल्टिप्लिकेशन सांगितलं असेल तर मल्टिप्लिकेशन करा, जर डिव्हिजन सांगितलं असेल तर डिव्हिजन करा. त्या ऑपरेशनमध्ये काही चेंज होत नाही. जे काही आपण 5वी 6वीपासून शिकलो त्या विदाऊट एररच्या व्हॅल्यूचं तसं ऑपरेशन परफॉर्म करायचं. कळालं, मल्टिप्लिकेशन असू दे, डिव्हिजन असू दे, ॲडिशन असू दे, सबस्ट्रॅक्शन असू दे, लिहूनच काढा. रिअल व्हॅल्यूचं जे ऑपरेशन सांगितलंय ते परफॉर्म करायचं. कळालं, काही डिफिकल्टी नसेल मला वाटतंय. हा नेक्स्ट काय रे, आता मला एररचं काय करायचं, बरोबर आहे का. इकडे बघा तुम्हाला काय हो, ए वन भागिले ए टू म्हणजे काय 1200 प्लस और मायनस 3% डिवायडेड बाय 300 प्लस और मायनस 4%, बरोबर आहे का. ह्याचं ऑपरेशन करायचं होतं. मग तुम्ही तर सर केलं, याचं केलं, बरोबर आहे का, याचं 4 आलं म्हणजे काय, ए वन भागिले ए टू म्हणजे काय आलं, 4 प्लस और मायनस 3% भागिले ए प्लस और मायनस 4%. जर बघा रूल नंबर सेकंड, जर एरर्स व्हॅल्यू, जर मी काय म्हणतो इकडे लक्ष द्या, जर एरर्स व्हॅल्यूज कशामध्ये असतील, पर्सेंटेज मध्ये असतात. बघा जेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन परफॉर्म करायचं असतं, एरर्स व्हॅल्यूज, एरर जे कोइफिशियंट पाहिजेत ते कशामध्ये पाहिजेत, पर्सेंटेज व्हॅल्यूज मध्ये पाहिजेत. जर नसतील तर कन्वर्ट करून घ्यायचे. कळालं का, रूल नंबर वन. रूल नंबर टू, जर तुम्हाला पर्सेंटेजचं ऑपरेशन, पर्सेंटेज व्हॅल्यू, पर्सेंटेज लिमिटिंग एररचं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, तर तुम्हाला जे एरर पाहिजेत, मी काय म्हणतोय इकडे लक्ष द्या, जे एरर पाहिजेत ते कशामध्ये पाहिजेत, पर्सेंटेज व्हॅल्यूज मध्ये पाहिजेत. पर्सेंटेज व्हॅल्यूज मध्ये ते रियल लिमिटिंग एरर पाहिजेत का, नाही. तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस मी दुसऱ्या रूल सांगणार आहे, पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या वेळेस जे पर्सेंटेज लिमिटिंग व्हॅल्यूज पाहिजेत त्या एररच्या, त्या पर्सेंटेज मध्ये पाहिजेत. आणि त्या पर्सेंटेज व्हॅल्यू स्टेप काय सांगते, त्या ॲडिटिव्ह नेचर मध्ये असतात. ॲडिटिव्ह नेचर मध्ये बघा, प्लस 4 आणि 3, बघा हा 4 एरर आहे, हा 3 एरर आहे, ह्या दोघांची ॲडिशन केली तर 7% येतं. कळतंय का, ही जी व्हॅल्यू असते ॲक्युरेट व्हॅल्यूज नसतात, हे अप्रॉक्सिमेट आपल्या म्हणण्याप्रमाणे, हे एरर कधी ॲड होत नाहीत असे आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण काढतोय. त्यामुळं ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. कसे आहेत, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहेत. कळालं का, बघा स्टेप नंबर वन काय सांगितले होते, रिवाईज करतो मी. जे रिअल व्हॅल्यूज आहे, जे ऑपरेशन सांगितले ते परफॉर्म करायचं. दुसरं पहिल्यांदा, पहिली केस झाली रिअल ऑपरेशन परफॉर्म केलं. जे एरर असतात ना, एरर ऑलवेज मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना कशामध्ये पाहिजेत, पर्सेंटेज मध्ये पाहिजेत. कशामध्ये, पर्सेंटेज. आणि ते एरर कसे असतात, नेचरमध्ये, ॲडिटिव्ह नेचरमध्ये असतात. बघा 3 आणि 4 कसे झाले, ॲड झाले ना,
सपोज सपोज हे काय मी ऑपरेशन केलं डिव्हिजनचं ऑपरेशन परफॉर्म केलं आता मला जर करायचं असेल मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन बाळांनो मला जर करायचं असेल मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन तर मी कसं करणार इकडे लक्ष द्या मल्टिप्लिकेशनचं a1 गुणुले a2 बरोबर आहे का a1 गुणुले a2 म्हणजे काय हो 1200 प्लस और माइनस 3% गुणुले बरोबर आहे का काय 300 प्लस और माइनस 4% बरोबर आहे का मी काय सांगतोय काय डिफिकल्टी आहे का नाही मला वाटतं हे तुम्हाला कळत असेल जर काही डिफिकल्टी असेल तरी पण सांगा हां 1200 प्लस और माइनस 3% 300 प्लस और माइनस 4% जर ह्याचं ऑपरेशन कसं करणार मी सांगितलं की जो रियल विदाउट लिमिटिंग पार्ट आहे ज्यांचं जे काही ऑपरेशन आहे सपोज मल्टिप्लिकेशन आहे तर मल्टिप्लिकेशन 12 3 36 वर 4 0 बरोबर आहे का हे रियल ऑपरेशन झालं बरोबर आहे का रियल व्हॅल्यूज ह्या झाल्या पण एरर कसे आहेत परसेंटेज मध्ये पाहिजे जेव्हा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असते तेव्हा आपल्याला काय पाहिजेत परसेंटेज एरर कशामध्ये पाहिजे तर रियल व्हॅल्यूज मध्ये नाहीत पाहिजेत आपल्याला लिमिटिंग एरर जे पाहिजेत ते परसेंटेज व्हॅल्यूज मध्ये पाहिजेत मग ह्या कशा आहेत व्हॅल्यू परसेंटेज व्हॅल्यू ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्या परसेंटेज व्हॅल्यू कशा असतात ऍडिटिव इन नेचर म्हणजे 4 + 3 7% किती 7% कळलं का मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तुम्ही परफॉर्म करता तेव्हा ज्या परसेंटेज एरर व्हॅल्यूज असतात त्या कशामध्ये असतात ऍडिटिव नेचर मध्ये असतात ऍडिटिव नेचर मध्ये असतात कळतंय आता नेक्स्ट एग्जांपल मी 2-3 देतो तुम्ही फास्ट सोडवायचे मी लगेच आंसर देतो तुम्ही फास्ट सोडवायचे तुम्हाला येतंय का बघा चेक आउट करा स्वतःला लिहून घ्या माझ्यासोबत मला सांगायचं आहे बघा याचा फक्त यांनी काय विचारलाय फाइंड परसेंटेज लिमिटिंग एरर काय सांगितलंय फक्त तुम्हाला फाइंड करायचं आहे परसेंटेज लिमिटिंग एरर काय आहे बरोबर आहे का ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय फक्त फाइंड परसेंटेज लिमिटिंग बघा आर वन दिलेला आहे रेजिस्टन्स आर वन किती दिलाय परसेंटेज व्हॅल्यूज मध्ये सगळे दिलेत म्हणजे आपल्याला पहिल्यांदा बघायचं की मला मल्टिप्लिकेशन का डिव्हिजन हां मला मल्टिप्लिकेशन बी परफॉर्म करायचंय आणि काय करायचंय डिव्हिजन बी परफॉर्म करायचंय मग मला काय काय परसेंटेज लिमिटिंग एरर जेव्हा काढतो बरोबर आहे का टोटल टोटल काढतो मला सगळे एररच्या व्हॅल्यूज कशा पाहिजेत परसेंटेज मध्ये इथं कशामध्ये पाहिजे परसेंटेज मध्ये इथं कशामध्ये पाहिजे परसेंटेज मध्ये आहेत का आहेत मग रियल पार्टचं मला काय विचारलंय का नाही मला फक्त एररची किती असेल ते विचारलंय म्हणजे बघा माझा एरर कशा नेचर मध्ये असतात मी सांगितलं मल्टिप्लिकेशन किंवा ऍडिशन असो सॉरी डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन असतो आपले कसे नेचर मध्ये असतात रे ऍडिटिव्ह नेचर्स मध्ये असतात मग बघा आर वन आर टू ची एरर किती आहे 2% रियल व्हॅल्यू लिहायची काय गरज आहे का काय विचारलंय तुम्हाला परसेंटेज लिमिटिंग एरर रियल व्हॅल्यू तुम्हाला विचारल्याच नाहीत कुणी किती येईल त्यांचं मल्टिप्लिकेशन कारण तुम्ही करत बसला तर तुमचा भरपूर चुका होतील त्यामुळे करू नका जे सांगितलंय ते करा बरोबर आहे का 2% आर टू किती दिलाय 5% बरोबर आहे का आणि आर थ्री किती दिलाय 6% पण एररचं मल्टिप्लिकेशन असो या डिव्हिजन असो काय होतात ऍडिटिव्ह नेचर मध्ये बघा 5 आणि 2 काय झाले 7% आणि भागिले 6% 7 आणि 6 किती झाले 13% म्हणजे टोटल लिमिटिंग एरर जो आला ह्या इक्वेशनचा तो किती आला 13% काय डिफिकल्टी आहे का ऍडिटिव्ह नेचर मध्ये पाहिजेत पण आता नेक्स्ट एक्झाम्पल देतो आणि मला काय करायचंय त्या जर मला जर त्या व्हॅल्यूज परसेंटेज मध्ये नसेल दिल्या आणि मला कशामध्ये दिलेले असल्या मला जर त्या व्हॅल्यूज दिलेले असल्या मला वेगळ्या भाषेत तर मी कसं करणार म्हणजे रियल व्हॅल्यूज मध्ये एरर दिलेला असाल तर त्या कसं सोडवणार हा एक एक्झाम्पल घेऊ बघा एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल नंबर सेकंड बघा काय हो एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये मी हे तुम्हाला सांगतो की मला जर बघा 250 प्लस और मायनस 250 प्लस और मायनस 25 बरोबर आहे का आणि एक असेल 25 प्लस और मायनस 10% बरोबर आहे का हा असेल व्होल्टेज आणि हा असेल रेजिस्टन्स तर मला फाइंड करायला सांगितले पॉवर मेजरमेंट मध्ये फाइंड पॉवर मेजरमेंट मध्ये फाइंड व्हाइल पॉवर मेजरमेंट व्हाइल पॉवर मेजरमेंट फाइंड परसेंटेज लिमिटिंग
एरर बरोबर आहे का. तुम्हाला जर पॉवर मेजर करायचे असेल तर लिमिटिंग एरर काय असेल मी तुम्हाला पॉवरचे इक्वेशन सांगतो. म्हणजे बघा पॉवर म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये काय असते डीसी मध्ये व्ही इनटू आय बरोबर आहे का. पण आय म्हणजे काय असतं व्ही इज इक्वल टू आय आर बरोबर आहे का. बरोबर आहे का. व्ही च्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकता आय गुणुले आर बरोबर आहे का. व्ही च्या ठिकाणी काय ठेवू शकता आय गुणुले आर म्हणजे आय स्क्वेअर आर एक पॉवर होते. किंवा आय च्या ठिकाणी काय ठेवू शकता व्ही बाय आर. जर ह्याच आय च्या ठिकाणी व्ही गुणुले व्ही बाय आर जर ठेवलं इकडे बघा व्ही बाय आर जर ठेवलं तर काय येतंय व्ही स्क्वेअर बाय आर. काय येतंय व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे पॉवर रिलेशन तुम्हाला कोणकोणते एक तर व्ही इंटू आय आहे एक तर आय स्क्वेअर आर आहे किंवा व्ही स्क्वेअर बाय आर आहे. हे तीन पॉवर रिलेशन आहेत. मग आपल्याला इथं कोणत्या क्वांटिटी दिले रे बाळांनो व्होल्टेज दिलंय रेजिस्टन्स दिलंय आपल्याला एरर फाइंड करायचा आहे. पण बघा आपल्याला काय रिलेशन यूज करायचंय व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे मी असं लिहू का व्ही गुणुले व्ही बाय आर बरोबर आहे का. म्हणजे इथं ऑपरेशन कसले रे बाळांनो मग पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन आहे परत डिव्हिजन आहे. म्हणजे आपल्याला काय रूल नंबर एकच यूज होईल बरोबर आहे का. रूल नंबर एकच यूज होईल म्हणजे ज्या व्होल्टेजच्या व्हॅल्यूज आहेत. मी काय म्हणतोय इकडे बघा व्होल्टेजच्या व्हॅल्यूज आहेत त्या पर्सेंटेज मध्ये त्याचा एरर आहे का. नाही. इथं तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल. मग कन्वर्जन कसं करायचं रे बघा इकडे एक टीम दिला की 10% असतं म्हणजे 25 म्हणजे 10%. म्हणजे मी काय लिहू शकतो 250 प्लस ऑर मायनस 10%. किंवा तुम्ही असं लिहू शकता 25 बरोबर आहे का 250 गुणुले 100. बघा 25 एक 25 एक शून्यला एक शून्य कटला किती राहिले 10 राहिले. म्हणजे तुम्ही असं पण करून हे लिहू शकता. आणि दुसरा जर रेजिस्टन्स दिलेला असेल 25 प्लस ऑर मायनस 10% बरोबर आहे का. आता मला सांगा बाळांनो व्ही गुणुले व्ही करायचंय म्हणजे काय करायचंय 250 प्लस ऑर मायनस 10% बरोबर आहे का. आणि 250 प्लस ऑर मायनस 10% बरोबर आहे का. आणि काय विचारलंय 25 प्लस ऑर मायनस 10% बरोबर आहे का. हे आपल्याला विचारलंय सगळं पर्सेंटेज मध्ये झालं. आपल्या रूल डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय लागतो आपल्या सगळ्या व्हॅल्यूज कशामध्ये लागतात पर्सेंटेज मध्ये लागतात किंवा पर्सेंटेज मध्ये लागतात. मग काय करायचो मग काय करा 250 गुणुले 250 एका साईडला घ्या एरर ऍड करा 10 आणि 10 20% बरोबर आहे का. हे भागिले 25 ह्याचा एरर किती आहे 10%. ह्याचा आणि ह्याचा एरर काय होणार ऍड होणार परत का हो डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म व्हायला लागलं. म्हणजे टोटल एरर किती आला 25 एक 25 10 म्हणजे 200 प्लस ऑर मायनस 30% हा जो आहे तो ह्या पॉवर मेजरमेंटचा लिमिटिंग एरर आला. किती प्लस ऑर मायनस 30%. काही डिफिकल्टी आहे का हो. मला वाटते काहीच डिफिकल्टी नसेल. स्टेप बघा ऑलवेज डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन करताना पर्सेंटेज ज्या व्हॅल्यूज पाहिजेत त्या कशा पाहिजेत पर्सेंट ज्या व्हॅल्यूज पाहिजेत त्या लिमिटिंग एररच्या ऑलवेज पर्सेंटेज मध्ये पाहिजेत. आणि ज्या रियल व्हॅल्यूज आहेत ज्या रियल काउंट्स आहेत त्यांचं जे ऑपरेशन सांगितलंय ते परफॉर्म करायचं. पण लिमिटिंग एररचं काय करायचं ऍडच करायच्या पण त्या कशात पाहिजेत पर्सेंटेज मध्ये पाहिजेत. कारण हे भरपूर इम्पॉर्टंट आहेत. मला वाटतंय तुम्हाला ह्यावरनं मॉड्यूल्स तर क्लिअरिफाय झालेले असतील. काय तुम्हाला करायचंय जर नसत्याल व्हॅल्यू तर त्याला कन्वर्ट करायचंय. पर्सेंटेजचा थोडा प्रॉब्लेम येत असेल जे ज्युनियर इंजिनियर असतील पण थोडं ट्राय करा. कारण ती लेवल झाली आहे एक्झामची आणि आपण त्या सगळ्या लेवलनीच घेतोय असं नाही की काहीतरी इरलेव्हंट घेतोय. हा पोर्शन तुम्हाला जेबी गुप्तामध्ये असू द्या तुम्हाला यूज म्हणजे बघायला मिळेल. 5-6 एक्झाम्पल तरी ह्यावर बघायला मिळतील. आता नेक्स्ट जे आहे आपण आता दोन ऑपरेशन शिकलो अजून दोन राहिले ते बाळांनो आजच्या लेक्चर मध्ये हे दोन ऑपरेशन्स करू बरोबर आहे का. जर तुम्हाला काय करायचं असेल एक ऑपरेशन करायचं असेल कशाचं एररचं कोणतं आता ऍडिशन राहिलं आणि सबस्ट्रॅक्शन राहिलं. आता तुम्हाला पहिला रूल कळला असला तर हे एकदम कळणार. जर ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करायचं असेल बरोबर आहे का A1 इज इक्वल टू 250 प्लस ऑर मायनस 2%. A2 इज इक्वल टू 500 प्लस ऑर मायनस 5% बरोबर आहे का किंवा 10%. जर मला A1 अधिक A2 जर करायचे असेल दोन मीटरच्या रिडिंग मला ऍड करायचे असेल तर त्यांचा पर्सेंटेज एरर काय होणार. मग आपला पहिला गोल्डन रूल काय आहे ज्या यांच्या रिअल व्हॅल्यूज आहेत बघा ज्या यांच्या रिअल व्हॅल्यूज आहेत त्याचं जे ऑपरेशन सांगितलंय ते करायचं. म्हणजे 250 अधिक 500 केलं तर 750 येईल बरोबर आहे का. त्यांचं जे ऑपरेशन सांगितलंय ते करायचं. पण आता बघा हे पर्सेंटेज लिमिटिंग एरर जे पाहिजेत ते मला रिअल व्हॅल्यूज मध्ये पाहिजेत. मला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये कसे पाहिजे होते पर्सेंटेज मध्ये पाहिजे होते. पण माझं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन गरीब आहेत ते जरा ते काय सांगतायत ते गरीब आहेत. मल्टिप्लिकेशन आणि ते मोठे त्यांना पर्सेंटेजच लागतंय. पण
माझ्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला सगळ्यात सिंपल क्वांटिटीला काय लागतंय, रियल व्हॅल्यूज मध्ये लागतात, बरोबर आहे का? तुम्ही परसेंटेज ऍड करू शकत नाही, तुम्ही परसेंटेज मल्टीप्लाय करू शकता, परसेंटेज डिवाइड करू शकता, पण परसेंटेज ऍड करू शकत नाही, हा रूल आहे. त्यामुळे ह्या ज्या परसेंटेज व्हॅल्यू आहेत ना, जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर रियल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे गोल्डन रूल नंबर सेकंड काय सांगतोय मला, तर ह्या ज्या दिलेल्या परसेंटेज व्हॅल्यू आहेत ना, त्याला रियल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करा. काय सांगतोय, ज्या परसेंटेज व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ना, त्याला रियल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करा. आणि जेव्हा त्या रियल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करतात, तेव्हा तुम्हाला जे आन्सर येईल ना, ते जे एरर येतील ना, ते सिम्पली ऍड करायचे. एरर ऑलवेज ऍड करायचे, काहीच करायचं नाही. कोणतंही ऑपरेशन असू द्या, एरर फक्त कोणत्या क्वांटिटीज मध्ये पाहिजे ते इम्पॉर्टंट. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कशा पाहिजेत, परसेंटेज मध्ये पाहिजेत, बरोबर आहे का? हां, A1 प्लस A2 मी आधी ह्याला रियल व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करून करतो, कारण माझा गोल्डन रूल काय सांगतोय, मला ह्या ज्या परसेंटेजच्या व्हॅल्यू आहेत त्या नाहीत पाहिजे, मला रियल व्हॅल्यूज पाहिजे. ह्याचं 2% म्हणजे किती रे बाळांनो, 2% म्हणजे किती, 10 म्हणजे 25, 1 म्हणजे 2.5, 2 म्हणजे 5, बरोबर आहे का? हे तुम्ही करा. आता हे मी तुम्हाला जास्त वेळ सांगणार नाही, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, त्यामुळे डायरेक्टली आता आपल्याला कसं काढता येईल, कारण आपल्याला आणखीन भरपूर सिलेबस आहे मेजरमेंटमध्ये, हा इम्पॉर्टंट आहे सगळा सिलेबस, बरोबर आहे का? हां, मला सांगा 250 ± 10, 500 ते 10%, 50, बरोबर आहे का? म्हणजे मी रिअल व्हॅल्यूजमध्ये कसं लिहू शकतो, 500 ± 50, बरोबर आहे का? 500 ± 50. आता मला हे ऑपरेशन बाळांनो परफॉर्म करायचं आहे, हे ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, ते कसं करणार आहे, जर मला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर ते कसं करणार, बघा, A1 + A2 म्हणजे 250 ± 5, बरोबर आहे का, अधिक 500 ± 50. मी काय सांगितलंय, ज्या रिअल व्हॅल्यू जे ऑपरेशन सांगितले ते परफॉर्म करा, म्हणजे 250 + 500 तर किती येणार आहे, 750. आणि एररचं काय करायचं, सिम्पली मी तुम्हाला काय सांगितलं, एररचं काय करायचं, जे आपल्याला ॲडिटिव्ह, ऑलवेज एरर ॲडिटिव्ह नेचर असू द्या, कोणतंही ऑपरेशन असेल ते ॲडिटिव्ह नेचरमध्ये असतात, फक्त ते कशामध्ये कन्वर्ट करायचं हे इम्पॉर्टंट आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये, परसेंटेजमध्ये, आणि सबट्रॅक्शन आणि ॲडिशनमध्ये कशामध्ये रे बाळांनो, तर रिअल व्हॅल्यूजमध्ये काय येणार आहे, 55 येणार आहे, बरोबर आहे का? काय येणार आहे, 55 येणार आहे. हा तुमचा झाला ॲन्सर, हे तुमचं झालं आन्सर. सपोज मी लिहिलं A2 - A1, काय लिहिलं रे बाळांनो, A2 - A1, हे ऑपरेशन परफॉर्म करा, तर काय येणार आहे रे बाळांनो, काय येणार आहे, मला सांगा, मला सांगा काय येणार आहे रे, 500 ± 50, बरोबर आहे का, वजा 250 ± 5, बरोबर आहे का? हा, हे रियलचं ऑपरेशन जे सांगितलंय ते करा रे, रियलचं ऑपरेशन. काय डिफिकल्टी का रियलचं ऑपरेशन करण्यामध्ये, काहीच नाही. 500 - 250 काय रे, काय 250 येणार आहे बाळांनो. आणि 50 आणि 5 यांचं डिवि काय करायचं नाही, सबस्ट्रॅक्शन करायचं नाही, ते ऑलवेज कशामध्ये असतात, ॲडिटिव्ह नेचरमध्ये. एरर कुठंतरी लिहून घ्या, एरर ऑलवेज इन ॲडिटिव्ह नेचर, ते मल्टिप्लिकेशन असू द्या, सबस्ट्रॅक्शन असू द्या, ॲडिशन असू द्या, काही पण असू द्या, पण कोणत्या व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करायचं ते इम्पॉर्टंट आहे. 50 आणि 5 काय झालं, 55. 250 ± 55 हा जेव्हा हे करताल, सबस्ट्रॅक्शन करताल, तेव्हा तुमचा हा रीडिंग येईल. सपोज मी आता एक दोन एक्झाम्पल देतो, घ्या लिहून. इफ टू रेजिस्टन्सेस, घ्या फास्टमध्ये, हा नोट डाऊन घ्या नोटबुकमध्ये. इफ टू रेजिस्टन्सेस, if two resistances of 100 ± 10% and R2 of resistance 2 of किंवा R2 of 500 ± 50, if both the resistances are connected in series, find out equivalent error. काय करायचं आहे, फाइंड आउट इक्विवॅलंट एरर, बरोबर आहे का? हा, मला सांगा बाळांनो, इक्विवॅलंट एरर तुम्हाला रिअल व्हॅल्यू सोबत काय सांगितलंय का? नाही, फक्त एरर किती येणार आहे. बघा, ह्याचा एरर किती रे बाळांनो, 50. सिरीज मध्ये रेजिस्टन्स काय होतात रे, ऍड होतात, हे तर आपल्याला माहिती आहे. सिरीज मध्ये रेजिस्टन्स काय होतात, ऍड होतात, हे तर माहिती आहे आपल्याला. सिरीज मध्ये 2 रेजिस्टन्स ऍड होतात हे आपल्याला माहिती आहे. मग काय डिफिकल्टी आहे रे, रेजिस्टन्स 2 काय होतात, ॲडिटिव्ह नेचरमध्ये असतात. मग रेजिस्टन्स ॲडिटिव्ह नेचरमध्ये असतात, मग
मग परसेंटेज लिमिटिंग एरर कसे येतात ऑलवेज आपल्याला ऍडच करायचे सबट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल फक्त काय येणार आहे रे 100 प्लस ऑर मायनस याचा 10% म्हणजे काय मला कशामध्ये पाहिजेत अजून एकदा तुम्हाला सांगतोय इथं परसेंटेज मला पाहिजेत काय ऍडिट सबट्रॅक्शन आणि अधिक आणि वजाबाकी मध्ये पाहिजे का मला परसेंटेज मध्ये नाही कशामध्ये पाहिजे रियल व्हॅल्यू मध्ये 10% म्हणजे किती 10% म्हणजे किती 10 रे बरोबर आहे का अधिक रेजिस्टन्स सीरीज मध्ये काय होतात ऍड होतात 500 प्लस 100 किती झालं 600 किती झालं 600 प्लस ऑर मायनस या एररची पण काय करणार सबट्रॅक्शन सांगू किंवा मल्टिप्लिकेशन सांगू आपल्याला काय सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन सांगू आपल्याला रियल व्हॅल्यूची काय करायची ऍडिशनच करायचे 50 प्लस 10 60 कळतंय का आता मी जर तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स 2 मधून रेजिस्टन्स 1 मायनस झाला बरोबर आहे का रेजिस्टन्स 2 मध्ये काय हो एरर काय येणार 50 प्लस ऑर मायनस 500 प्लस ऑर मायनस 50 वजा 100 प्लस ऑर मायनस 10 बरोबर ह्या रियल पार्ट मध्ये फक्त ऑपरेशन परफॉर्म होणार काय हो 500 वजा 100 काय होणार 500 वजा 100 400 बरोबर आहे का 400 प्लस ऑर मायनस 50 आणि 1 10 60 एरर ऑलवेज कशामध्ये असतात ॲडिटिव्ह नेचर मध्ये असतात बरोबर आहे का सबट्रॅक्शन असू दे मल्टिप्लिकेशन असू दे फक्त त्यांचा कशा फॉर्मॅट मध्ये पाहिजे जर नसेल तर त्या फॉर्मॅट मध्ये करून घ्यायचं हे सगळं आज आपण या लेक्चर मध्ये शिकलेलो आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा हे जर सोडवलं तर तुम्हाला हे एरर पार्ट हा पूर्ण आलेला आहे रेजिस्टन्स जो आहे आर वन 50 प्लस ऑर मायनस 2% आणि हा आर टू जो आहे बरोबर आहे का आर टू जो आहे तो आहे 100 प्लस ऑर मायनस 10 बरोबर आहे का काय एवढे रेजिस्टन्स आहेत तर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत बरोबर आहे का बाळांनो तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत आणि तुम्हाला काढायचा इक्विवेलेंट रेजिस्टन्स इक्विवेलेंट रेजिस्टन्स पॅरलल मध्ये काय असतो आर वन गुणिले आर टू आर वन प्लस आर टू हा म्हणजे काय झाला आर इक्विवेलेंट रेजिस्टन्स काय झाला आर इक्विवेलेंट रेजिस्टन्स झाला काय झाला हा आर इक्विवेलेंट रेजिस्टन्स तर तुम्ही हा आर इक्विवेलेंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करताय बघा असा फाइंड आउट करताय म्हणजे पहिल्यांदा दोन रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन करताय नंतर त्यांना भागिले करताय पण इथं असल्या ॲडिशन करताना रिअल व्हॅल्यूज मध्ये यांना कन्वर्ट करावं लागणार मी हिंट सांगतोय मी सोडवून देणार नाही तुम्हाला हे होमवर्क साठी आहे हे होमवर्क साठी दोन रेजिस्टन्सेस आहेत हे दोन रेजिस्टन्सेस आहेत मग ह्या दोन रेजिस्टन्सचं पहिल्यांदा काय काय मल्टिप्लिकेशन करताना परसेंटेज मध्ये व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या आहेत जर खालचं ऑपरेशन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल रिअल व्हॅल्यूज मध्ये आणि परत डिव्हिजन करावं लागेल तर तुम्हाला परसेंटेज मध्ये पाहिजे म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट रिवाइज होत आहेत माझ्या हे एका प्रॉब्लेम मध्ये त्यामुळे मी ऑलवेज घेताना एरर झाले की हा प्रॉब्लेम फिक्स आणि फिक्स घेतो म्हणजे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या रिवाइज होतात दोन तीनदा तुम्हाला चेंजेस करावं लागतात आणि दोन तीनदा कन्वर्जन करावे लागतात त्यामुळे कन्वर्जन हे फास्ट होत आहेत बरोबर आहे का आज आपण इथंच थांबू आणि आजचा लेक्चर इथं स्टॉप करू नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत की डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स बरोबर आहे का ज्या काही डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स लागतात आपल्या इन्स्ट्रुमेंटला ऑपरेटिंग साठी त्या बघणार आहेत आणि डॅम्पिंग्स बघणार आहेत की आपल्या ह्यासाठी क्लासिफिकेशन बघणार आहेत सिस्टीमचं आणि कोणकोणत्या डॅम्पिंग कशा डॅम्पिंग युजफुल आहेत हे बघणार आहेत बरोबर आहे का आणि आज इथंच थांबू थँक्यू सो मच